मालाडमधल्या मैदानाला टिपू सुलतानाचं नाव देण्यावरून झालेल्या वादाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते आधी पाहूयात. खरं म्हणजे ज्या टिपू सुलतानानं हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचं नाव हे महानगरपालिकेने मैदानाला देणं हे अतिशय अयोग्य आहे. एक प्रकारे अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून अशा प्रकारचा हा जो काही निर्णय आहे तो रद्द केला पाहिजे. कुठेच अधिकृत तिथे झालेलं नाही आणि तो अधिकार महापालिकेचा असतो, कुठेही महापालिकेत तसा ठराव अजून तरी आमच्या समोर आलेला नाहीये. मला वाटतं या वादात आज न पडता महापालिका जे ठरवेल, जसं काल महापौरताईंनी स्पष्टीकरण तर दिलेलंच आहे, त्यांनी ठामपणे सांगितलेलं जे सांगायचं आहे आणि तसं पुढे जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.